जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। हवे ते घेऊन जा, नको ते देऊन जा अशा स्तुत्य उपक्रमातून जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल जवळ माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते या माणुसकीच्या भिंतीचे उद्घाटन करण्यात आले आहे। आपल्याला नको असणारी वस्तू कुणाची तरी गरज भागवू शकत असेल तर अशा गरजवंतांना दान करण्याचे आवाहन नगर परिषदेमार्फत करण्यात आले आहे। या प्रसंगी माणुसकीची भिंत या आशयाचे समाज प्रबोधनपर पथनाट्य देखील सादर करण्यात आले आहे। आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण माणुसकीची भिंतचं उद्घाटन केलेलं आहे आणि आपल्याला जी गरज नसेल आणि ज्याला गरज आहे अशा गरजवंतांना आपल्या वस्तू जागे तरी उपयोग होईल या उद्देशाने आम्ही हे भिंतचं हे केलेलं आहे आपल्या शहरामध्ये। तर सगळ्यांना माझी विनंती आहे शहरामध्ये ज्या आपल्या घरामध्ये नको असेल, आपल्याला गरज नसेल आणि जी वस्तू दुसऱ्यांच्या उपयोगात पडेल ती आणून ठेवावी आणि ज्याला गरज असेल त्याने ती घेऊन जावी। माणुसकीची भिंत हा अतिशय चांगला उपक्रम आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच शहरांनी हा उपक्रम राबवलेला आहे पण मला सांगण्यात आनंद होतो की जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर ही अशी पहिली नगरपालिका आहे जिने हा उपक्रम राबवलेला आहे आणि असाच उपक्रम राबवण्यासंदर्भात माननीय अध्यक्ष सानते महाजन यांच्या सूचना होत्या, त्यामुळे आपण हा उपक्रम आजच्या दिवशी याचं आपण लोकार्पण केलेलं आहे 15 ऑगस्टच्या दिवशी। आणि माझं लोकांना आव्हान आहे की त्यांनी त्यांच्या ज्या वस्तू असतील, कपडे असतील, भांडे असतील, शालेय साहित्य असतील, ते त्यांनी या माणुसकीच्या भिंतीमध्ये ठेवावं जेणेकरून जे गरजू शहरातील जे गरजू लोक आहेत त्यांना त्याचा उपयोग होईल। धन्यवाद। ज्या लोकांकडे अशा वस्तू असतील, कपडे असतील जुने, त्यांनी त्या आणायचं की ज्यांना गरज असेल त्यांना ते देता येतील। शहरातही माझं आणि आमच्या पूर्ण नगरपालिकेचं पूर्ण आव्हान आहे पूर्ण जामनेर शहरातील जनतेला की त्यांच्याकडच्या असलेले कपडे, वस्तू, कंपास पेटी किंवा कोऱ्या वह्या या ठिकाणी आणाव्या की जेणेकरून ज्याला जे गरजवंत आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येईल। तरी मी सगळ्यांना आव्हान करतो की आपल्याकडील वस्तू या ठिकाणी आणून ठेवाव्यात जे आणि ज्यांना गरज असेल त्यांनी या वस्तूंचा लाभ घ्यावा आणि इथून त्या वस्तू घेऊन जाव्यात। धन्यवाद। महाजन यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आज ह्युमिनिटी वॉल माणुसकीची भिंत या उपक्रमाचं आपण लोकार्पण उद्घाटन करणार आहोत। माननीय साधनाईंच्या शुभास्ते या ठिकाणी या ह्युमिनिटी वॉलचं माणुसकीच्या भिंतीचं उद्घाटन असेल याचं घोषवाक्यच आपण असं ठेवलेलं आहे। हवे असेल ते घेऊन जा आणि नको असेल ते देऊन जा या विषयावर एक छोटंसं एक 5 मिनिटाचं 5 ते 10 मिनिटाचं एक पथनाट्य सादर करतो आणि त्यानंतर आदरणीय सर्व महोदयांच्या सह या ठिकाणी याचं लोकार्पण होईल। धन्यवाद। I'm not a man.
जास्तीत जास्त प्रबोधन करणं आज आपल्या कार्यक्रमाचा भाऊ गंगोबाई माझ्या बायकाचे नाव तुला कसे माहीत? तसं नाही रे, एकमेकाचे मैत्र झाले म्हणजे विचारपूस, एकमेकाचे मैत्र झाले म्हणजे विचारपूस. त्याचं काय बाबूराव, मला मुलं नाही. बाप मुली किती? दोन. वा शाबास शाबास शाबास. अरे म्हणजे कुटुंब लहान आणि सुख महान. मागे काय म्हणला? कुटुंब लहान सुख महान. काय रे, तुला कशी माहिती रे माझी बायको कुठली आहे? त्याबद्दल नाही म्हणते मी. अरे कुटुंब लहान आणि सुख महान म्हणजे दोनच मुली तेलाय बरं. कुटुंब लहान सुख महान दोनच मुली तेलाय बरं. त्याचं काय बाबूराव, माझ्या प्रत्येक कुटुंबाला दोन दोन मुली आहेत. काय बोलतो? माझ्या प्रत्येक कुटुंबाला दोन दोन मुली. प्रत्येक कुटुंबाला दोन दोन मुली? म्हणजे तू दोन लागेल गेले काय? अरे दोन कशाला, चांगली चार केले. चार? आणि कशा पाहिजे? अरे पहिलं लग्न झालं म्हटलं पहिला होणार बेटा. पहिला बेटा खानदान का बेटा, बेटा फाटला पहिली झाली मुलगी. परत मला असं वाटलं की आपण दुसऱ्यांदा ट्राय करू. अरे पण दुसऱ्यांदा सुद्धा मुलगीच झाली भाऊ. पण मी तिथंच माझ्या बायकोचं ऑपरेशन करून टाकलं. कारण आपलं सरकार म्हणत. सरकार म्हणत काय म्हणत? हॉस्पिटल मी जातो. बंदीची पी एस शिजून पैसे घेऊन आला रे तू. अरे येड्या, सरकारच्या संकल्पनेला लागलो. आणि पुढं पुढं म्हणजे आमचे ढोलकी वादक भेटले. माधव दादा ते मला म्हणले, अरे भाऊ तुझ्या खानदानाला वारीस नाही. बरोबर आहे. तुझ्या वंशाला दिवा नाही. बरोबर आहे. तुझं होणार कसं? तुझ्या उदाहरणा पोट फेडणार. तुझं होणार कसं? म्हणून अशा करत करत भाऊ आता या चार बायका आठ पुढे झाल्या. परत माझ्या पाचव्या बायकोची तयारी आहे. कोणी नजरेत म्हणजे चार बायकाट पोरी बारा, त्याच्यावर तू 13 बायकोपरा. अरे मुलगा का न मुलगी का मुलावरती एवढा जोर 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 काही लोक अशी आहेत की ज्यांना रोज काम करतात, काबाड कष्ट करतात, पण त्यांना पुरेसे कपडे अंगावर नाहीत, किंवा पुरेशी भांडी घरात नाहीत, किंवा पायात चप्पल नाहीत, शैक्षणिक साहित्य नाहीत, अशी लोक आहेत. मग अशा लोकांसाठी काहीतरी नगरपालिकेने काय करायचं यासाठी सगळ्यांचा, सगळा नगरपालिकेचा समूह, आमच्या नगरसेवकांचा, आमच्या अधिकारी लोकांचा सगळ्यांचा समूह एका ठिकाणी बसला. माननीय मुख्याधिकारी यांनी एक संकल्पना सुचवली ह्युमॅनिटी वॉलची, माणुसकीच्या भिंतीची. काहींनी आर्थिक सहकार्य व मदतीची लगेच होकार दिला आणि एक ह्युमॅनिटी वॉल त्याच्यासाठी या ठिकाणी सुरू करण्यात आली. यात आमच्या संपूर्ण नगरसेवकांचा, आमच्या मुख्याधिकारी, त्याचबरोबर आमच्या सर्व स्टाफचा खूप मोलाचा वाटा आहे. यावर एक गीत आमच्या शाहिरांनी सादर केलेलं ते गीताकडे आपण बोलूयात. चला मग. ऐका, संपूर्ण जगामध्ये काय धर्म हे फक्त कशासाठी आहे? जगामध्ये फक्त एकच आहे, मानवता ही जात आहे. मानवता ही जात आहे आणि माणूस की फक्त धर्म आहे. म्हणून एका गीताचं सांगतो. अरे माणूस गेला दादा. अरे माणसा,
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.